गौरी काय झालं, काय झालं ग? हा मी हा इकडं अम्मा पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी पी. शिस्तीत शिस्तीत. काय झालं? जयदीप कुठे? जयदीप? अगं वय वय, जयदीप बाहेर गेलाय शेखर रावांबरोबर. असं वय? काय झालं ग, काय होतय? काल रातच्याला बी दारापाशीच भोवळी पडली होतीस आणि आता एकदम दचकून उठलीस, काय झालं ग? काल रात्री म्हातारी, एक म्हातारी होती. म्हातारी? म्हातारी? माई एक म्हातारी दिसली मला काल रात्री इथं दारात. दारात? वय ती अंगठी शोधती ना, ती ती माझी अंगठी न्यायला आलती. आता हे काही नवीनच? आणि तू कधी घेतलीस त्या म्हातारीची अंगठी? अहो माई दादांची अंगठी नाही का, ती शालिनी वहिनींना दिलती, त्यांनी ती मला दिली, तीच अंगठी त्या म्हातारीला पाहिजे असणार म्हणून. अरे देवा, हे काय खोळे काय ग? कोण म्हातारी, कसली म्हातारी? ही तर कोणी म्हातारी बितारी नसते बघ. ती इथं अग ती कोण होती, भावरी असेल बघ, भावरी. बाय बाय बाय, ती भावरीच असेल. तिनं घाबरवलं वय माझ्या पोरीला. चला वामा, आपण त्या भावरीला जाऊन जा विचारूया. गौरी ये. नाही माई, ती भावरी नव्हती. भावरी नव्हती? मग दुसरं कोण असणार? काया आम्हा भूत बनून आल्या वय तिकडं. काहीतरीच खुळ्यावानी बोलायली. चल चल ये सावकाश, चल ये ये आमच्या बरोबर. अशी घाबरली असणार आहे ना गौरी, काय सांगू. मला तर लय भारी वाटायलंय. जाऊ बाई, इतक्या दिवसापासून आपण जो प्लॅन करायलो एकानी तो आता सक्सेसफुल व्हायलाय. आपला प्लॅन नाही पण तो प्लॅन भौरीचा आहे ना. व आपण पहिल्यांदा दुसऱ्या कोणाच्या तरी प्लॅन मध्ये हेल्पर म्हणून काम करायलोय. ते बी आहेच म्हणा. पण जाऊ बाई, आता जर ती भौरी भेटली ना तर तिला आपण पकडू आणि विचारू कुठनं आली आहेस, कोण आहेस ते. कसा बाई, नसल सांगायचं तिला तर नको सांगू दे ना, परत बिथरली म्हणजे. बर राहिलं. पण जाऊ बाई, लय भारी अंगठी गेली राव आपली. आपली? माझी अंगठी होती ती. आणि अजून बी अंगठीचं काम पूर्ण झालेलं नाही माहितीये ना. व माहितीये की अजून क्लायमॅक्स बी बाकी आहे. टाई आता कस काय ग भौरी, एवढ्या रात्याला कुठं भटकत होतीस येड्यावानी? तुला बघून माझ्या सुनबाई घाबरले की. माई तेच तर सांगले. ऐका की रात्याला मी जिला बघितलं तीही नव्हती, वेगळीच कुणीतरी बाई होती. अग भौरी नव्हती दुसरी. सोपान, या भौरीला सोडून दुसरी कोणी बाई आहे का इथं? नाही हो मालकीन बाई. हा पण रात्रीच्या अंधारात कुणाचं बी होऊ शकतोय की. काय भास ते बी आहेत तसंच असत गौरी, तुला ना भासच झाला असल. जाऊ आता तू जरा शांत हो, आपलं घर सोडून नवीन जागेत राहायची सवय नाही ना तुला, त्यामुळं तुझं डोकं जरा ताळ्यावर वाट ना मला. तू आता जा आराम कर, आंघोळ कर हा, आणि जरा झोप काढ, मी जयदीपला पाठवते. घाबरू नकोस ग हा, जा म्हणलं ना. तू काय माझ्याकडे बघायली? जा सोपान, तू बी जा रा तुझ्या कामाला. असं आहे वय, झोपेत बडबडत होती.
म्हातारी दिसली असं. हा म्हणजे ती म्हातारीशी बोलत होती, म्हणत होती माझं चुकलं, मला ही अंगठी नकोय वगैरे वगैरे. हे काय आणखी विपरीत? जयदीपराव मला जरा विचित्र वाटायलाय बघा. कोणीतरी नाही ना, तर कोणीतरी काय घडवत आहे. कमॉन दाजी, आता तुम्ही पण आहो. ते भूताकेतांच नाही हो, असली भूताकेतं लहानपणी लय रानावरतन पळून लावली आहेत मी. माणसांचं म्हणालोय. आता बघा ना ते चोरीचा प्रकार, आज हे म्हातारीच का, त्या साळकाय माळकं नसते ना याच्या माग. दोन पण मला एक गोष्ट कळत नाहीये, ती अंगठी तर शालिनी वहिनींना मिळाली होती, गौरीकडे कशी आली? हेच मी म्हणालोय, मला विचित्र वाटते. किती चिखल चिखल झालंय हो खाली या पावसाचं ना. तुमच्या मुडवानीच आहे, कधी बी येतोय कधी बी जातोय. चल चला म्हणला. अग एवढी का शपई का भरेली? मी कधी म्हातारी नाही. कसला विचार करत होती? अहो वहिनी, ती अंगठी गेली. काय वय बरं झालं ना गेली. ती म्हातारी आता माझा पिछा सोडल ना. हा ग, पण कुठं गेली, कशी गेली? काय माहित नाही, म्हणजे त्या म्हातारीला बघून मी चक्कर येऊन पडले तेव्हा माझ्या हातातच होती. शुद्धीवर आले तर अंगठी नव्हती, म्हणजे त्या म्हातारीनच घेतली. असं कसं होईल? पण असल असल असंच झालं असल. ते अंगठी घेऊन गेली ना म्हातारी. बर झालं पिछा सुटला तुझा, सुटलीस तू. हा बरोबर बोलायलात जाऊ बाई. ती अंगठी तुझ्याकडे राहिली असती ना तर ते बेकार झालं असत. हो वय काय बेकार झालं असत. अग जाऊ दे, काय गेली ना ती अंगठी, आता जाऊ दे सोड. जयदीपचा फोन आहे. हा बोल बोल बोल. लवबड सारखं गप्पा मारा गुलू गुलू, आम्ही बसतो इथं. चालेल ना तुला? हा बस की. हा तू बोल, आम्ही कान बंद करतो. कान बंद करतो. हॅलो. हाय गौरी, हाव यू नाव. जयदीप अरे कुठं गेलायस तू? मला एकटीला लई भीती वाटायली. तुला कसली भीती? काल रात्री मलाच घाबरवलं होतस तू, आणि काय बडबडत होतीस तू? कोण म्हातारी, कसली अंगठी? अरे ती म्हातारी खरं चालती आणि ती माझी अंगठी घेऊन गेली. बरं झालं घेऊन गेली, आता ती माझा पिछा सोडल ना. गौरी एक मिनिट, एक मिनिट. मला म्हातारा व्हायला ना अजून खूप वर्ष आहे, कारण ती अंगठी माझ्याकडे. काय? काल तू अनकॉन्शियस झालीस ना तेव्हा तुझ्या हातातच होती, म्हणून मी घेतली. ती अंगठी तुझ्याकडे? मला आधी सांग, ही अंगठी तुझ्याकडे कशी आली? म्हणजे ही तर शालिनी वहिनींना मिळाली होती ना. होय, ती शालिनी वहिनींनीच मला दिली. त्याच म्हणल्या की त्याच्यावर तुझाच हक्क आहे. हो ओके, लिसन मी नंतर फोन करतो तुला. बाय. जयदीप, जयदीप अरे वहिनी, वहिनी. हा हा झालं. हा ते झालं झालं. अहो एक गडबड झाली. कशा पायी टेन्शन घेते तू आता? ती अंगठी नेली ना म्हातारी नाही ना, तेच तर सांगायले. त्या म्हातारीनं अंगठी नाही नेली, ती अंगठी जयदीप कडे. काय ग गौरी, हे संकट जयदीप भाऊजींवर आणलंस वय तू. आता ती म्हातारी जयदीप भाऊजींच्या जीवावर उठल, काय बाय करल. वहिनी अहो काय बी काय बोलायलाय. शालिनी वहिनी आता काय करायचं, काही उपाय हाय का? हाय उपाय हाय, पण भाई हिला जमल असं वाटायलंय तुम्हाला. अहो सांगा तरी उपाय. हा
हे बघ गौरी, आहे उपाय, आहे म्हणजे एक पूजा आहे, लय अवघड आहे ती, ती तुला करावी लागल. जयदीप वर संकट येणार असेल ना तर मी काय बी करायला तयार आहे असं तुम्ही सांगा बघू. हा ऐक, तर पूजा अशी आहे, तुला रातच्याला 12 वाजता एकटीला जंगलात जावं लागल. दक्षिणेच्या दिशेनं त्या म्हातारीला जिथं पुरलंय तिथं तिचं थडग आहे. त्या थडग्यापाशी जायचं आणि बसून राहायचं बराच वेळ. आणि मग? मग आणि मग त्या थडग्याला हळद कुंकू व्हायचं, नमस्कार करायचा आणि म्हणायचं, म्हातारे म्हातारे माझं तुझ्याशी काय बी वैर नाही, तुझं पण माझ्याशी काय बी वैर नाही, ही अंगठी हवेन तुला, अंगठी घे आणि माझा पिच्चा सोड असं बोलायचं, नमस्कार करायचं. पण ती नक्की पिच्चा सोडल ना माझा? वय सोडल. तुम्हाला खात्री आहे ना? वय बाय खात्री आहे. पण हे सगळं तुम्हाला कसं माहिती? तू प्रश्न विचारू नको, सांगितलं तेवढं कर. हा उपाय मला त्या स्वप्नानं सांगितला. तुला जमल ना? वय वय मी पूर्ण प्रयत्न करीन. प्रयत्न वगैरे काही नाही, ते तुला करावंच लागल. लक्षात ठेवायचं, रात्री 12 वाजता जायचं एकटीनं अंगठी घेऊन. हा सांगितलाय उपाय, आता करत तिचा ते. हा चला जाऊ बाई, आपण बी रात्री 12 वाजता तिच्यासाठी प्रार्थना करू. 12 वाजताच का? रात्री 12 वाजता पश्चिम रेल्वेची अप्रतिम सेवा. आणि हे काय, आता तिसरी लाट बी यायली वय. काय मालकीन बाई, काल पावताल तर समजा व्यवस्थित चालू होत, अचानक गोंधळ कसा काय सुरू झाला? कसला गोंधळ? ओ हेच हो, गौराबाईंना काय झालं होत काल रातच्याला? ते वय काय नाही हो, तिला कसला तरी भास झाला आणि घाबरली. एवढं तुम्ही लक्ष घालण्यासारखं काय नाही त्यात. असं कसं लक्ष द्यायला नको? अहो सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे म्हणून तर अशा लक्षवेधक कारवाया करते ती. सवयच आहे तिला सारखं आपलं. मला बघा मला बघा. आता मला सांगा, एवढे समजे आपण इथं आहे, आपल्याला कोणाला काही दिसलं का? तिलाच बरं दिसायले. माई तू नको उगं टेन्शन घेऊ, त्याच्यापेक्षा इकडे बघ. काय आता आहे का, त्या गौरीनं एवढंसं काही केलं की लगेच दिसतंय तुला. आणि मी एवढं तुझं कानातलं घालून आले, त्याचं काहीच नाही वय. अगं बया खरंच की कसं दिसायलंय? छान लय लय गोड गोड दिसायलंय ना. आता मी बाकीच्यांना बी दाखवून येते चला. दिवा झाला, फुलं झाली, अगरबत्ती झाली, नारळ ओला करायचा राहिला. जयदीप. ओ गॉड गौरी, व्हॉट्स रॉंग विथ यू? सॉरी सॉरी, लय लागलं का तुला? नो नो आय एम ओके. गौरी हे सगळं काय? ते पूजेची तयारी करायला. गौरी आपण बाहेर पिकनिकला आलोय, पूजा वगैरे काय करतेस तू? ती म्हातारी आहे ना, तिनं परत येऊन आपल्याला त्रास देऊ नये म्हणून हे करायला पाहिजे. कम ऑन गौरी. तू कम ऑन आणि ती अंगठी दे बघू मला. मी नाही देणार. अरे असं काय करायलंय, दे की मला लागणार आहे. गौरी ती अंगठी दादांची ठेवेन मी सांभाळ. आणि प्लीज हे सगळं बंद कर, कोणी सांगितलं तुला हे करायला? करावं लागेल. उगीच कोणीतरी सांगितलं म्हणून करत बसू नकोस. प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. औ
वा 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 भवराबाई, तुमचं डोसकं बी एकदम फास्ट फिरते हा भवऱ्यावानी. तुझी आयडिया मात्र कामी आली बर का. काय होत बाई ग, बस की जरा उगा पल्ला लावू नग. तर तू सांगितलंय तसं आम्ही केलंय, तर आज गौरी पूजा करायला जाणार आहे तवा. कॉन्फिडन्स बघ तिचा, ॲटिट्यूड जरा माझ्यापेक्षा जास्त आहे. पण आम्ही घेतलीय तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.